अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची टेस्ट करा या मागणीसाठी अमरावतीतल्या वरुडमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण सुरू आहे विधानसभा प्रचारादरम्यान एकोणीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला देवेंद्र भुयार यांचं वाहन अडवून सहा अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या आणि वाहनाची जाळपोळ केली अशी तक्रार देवेंद्र भुयार यांचे ड्रायव्हर आकाश नागापुरे यांनी शेंदूरजना घाट पोलीस ठाण्यामध्ये केली होती मात्र अद्याप त्या सहा अज्ञातांचा आणि त्या वाहनाचा शोध लागलेला नाहीये अखेर दहा डिसेंबर दोन हजार वीसला पोलिसांनी हे प्रकरण कायमस्वरूपी तपासात ठेवून क्लोजर रिपोर्ट दिला त्यामुळे नेमकं कोणतं वाहन जाळलं आणि गोळ्या खरंच झाडण्यात आल्या होता का असा मुद्दा उपस्थित करत वरुडमधील सर्वपक्षीय पदाधिकारी सध्या आक्रमक झालेत दरम्यान माझ्या विरोधात सुरू असलेलं उपोषण माझ्या हिताचंच आहे माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र भुयार यांनी दिली आहे मला सांगा तुम्ही जेव्हा निवडणूक कशी पार पडली होती आणि नेमकं काय झालं होतं त्या दिवशी प्रचाराचा दरम्यान पूर्णतः प्रचार चालू होता शंदुरधना घाट नगर परिषद हद्दीमध्ये काही आमच्या प्रमुख लोकांचा तिथे वाद विशिष्ट एक गटाशी एक वाद झाला आणि तो वाद रात्रीचा जवळपास बारा बारा एक वाजताचा तो वाद आहे आणि मग म्हणजे एकदम टोकावरचा तो वाद होता परंतु पोलिसांनी त्यात मध्यस्थी केली तो वाद मिटला आणि मी लगेच मग पोलिसांकडे गेलो का तुम्ही या सगळ्या लोकांवर कारवाई केली पाहिजे आमच्या लोकांवर अक्षरशः पैसे वाटप करणं चालू होते बाहेर राज्यातले लोक तिथं आले होते बाहेर जिल्ह्यातले लोक सगळे प्रचारासाठी आले होते आणि मग बाहेरच्या लोका लोकांकडून सगळी तुम्ही यंत्रणा त्यांच्या ताब्यात घेऊन निवडणूक लढवता दडपशाहीच्या पद्धतीने तुम्ही लढवायला लागले आणि मग हे सगळं मी पोलिसांच्या निदर्शनांना देतो की या सगळ्या लोकांना तुम्ही बाहेर काढा त्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो रात्री दोन वाजता मी तिथं संद आमच्या संदीपराव खडसे म्हणून तिथले आमचे नेते आहेत त्यांच्याकडे मुक्काम केलं सकाळी मी निघालो हा प्रसंग घडला आणि परत मग नंतर मला हॉस्पिटलला ॲडमिट केल्या गेलं त्याच्यानंतरचा प्रसंग मला माहिती मी डायरेक्ट मतदान टाकायसाठी मला सोंगीचं औषध दिलं होतं आणि मी मतदान टाकायसाठी गेलो होतो मी काय बोलतो काय कुरालो आलो अजिबात शेतनामल नव्हती तरीसुद्धा मी त्यामुळे लोकांनी मला हात पकडून मतदान टाकायसाठी मला तिथं गेलं होतं तिथपर्यंत हा सगळा प्रसंग मला सगळं आठवते तुमची चालकांनी तक्रार दिली होती की अंधार होता परंतु गोळ्या झाडण्याचा पण आवाज आला होता तर तुम्हाला आठवते का गोळ्या खरंच झाड त्या ते सर्व प्रकरण न्यायालयामध्ये इन इन कॅमेरा नोंद झालेला आहे त्या प्रकरणावर कुठेही मला यांचा निकाल लागेपर्यंत न्यायालयाचा मला बोलता येत नाही ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मग मग जे तुम्हाला अपेक्षित आहे आणि जे काही आरोप प्रत्यारोप चालू आहे याचं मी व्यवस्थित सगळ्यांना उत्तर देईन पुराव्यासहित त्याचं उत्तर देईन कालपासून उपोषण सुरू झालेलं आहे वरुळच्या तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय पदाधिकारी आहेत त्यांचा आरोप की आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा जेणेकरून ते सत्य बाहेर येईल कारण पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे आणि तपासात कायमस्वरूपी तो तपासात प्रकरण टाकलेलं आहे त्यामुळे ते सत्य बाहेर आलं पाहिजे असं त्यांची मागणी आहे मी पूर्वीसुद्धा सांगितलं आरोप प्रत्यारोप करणे हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे हे करणं फार गरजेचं आहे बिलकुल करणं गरजेचं आहे आणि मग मा याच्यामध्ये माझ्या न्यायालयावर विश्वास आहे जे न्यायालयाने माय बो बयान नोंदून घेतलं जी आमची तक्रार होती त्या तक्रारच्या अनुषंगाने जे न्यायालय निकाल देईल त्या अनुषंगानं आम्ही सगळं समोर जाऊ आणि उपोषण करणे हे माझ्या हिताचं उपोषण आहे त्या सगळ्यांना मनोपूरक माझ्या शुभेच्छा आहे सगळ्या उपोषणकर्त्यांना शुभेच्छा आहे त्यांची प्रकृती ठणठणीत राहावी आणि त्यांना न्यायालय शंभर टक्के त्यांना रिझल्ट देईल किंवा न्याय देईल न्यायालयावर आमचा विश्वास आहे सीबीआय चौकशी पण करा अशी मागणी केलीच पाहिजे जे जे करता येईल तुम्ही तुम्हाला मा, तुम्हाल मान्य आहे एस आय टी आहे सी बी आय आहे ई डी आहे सी डी आहे जे जे मागणी करता येईल आणि शासनाकडनं जे जे करून घेता येईल त्यांनी ते केलंच पाहिजे त्यात काही दुमत नाही हे जी जबाबदारी माझी होती ती जबाबदारी माझी आज सहकारी उपोषणाच्या माध्यमातून मागणी करत आहे त्यांना खरोखर शुभेच्छा त्यांचा अदंत उपकार माझ्यावर आहे कि ते एक आरोप अजून आहे त्याच्यात की सहानुभूती मिळवली देवेंद्र भुयाने म्हणून देवेंद्र भुया निवडून आला हा प्रकार देवेंद्र भुयाने घडून आणलेला असेही आरोप होते लोक काही एवढे ये येणे नाही मत मारताना फार विचारपूर्वक लोक मत मारतात असं नसते सहानुभूती वगैरे काही नाही उलट त्या ह्या प्रसंगामुळं त्याच्या सहा महिने आठ महिनेपूर्वी आम्ही एक दुधाचा टँकर फोडला मानिक एका आंदोलनाच्या दरम्यान लोकांना काही लोकांना असं वाटलं की बा हे सगळं घडून आणलेलं आहे त्याच्यामुळे आमचे उलट मतं त्याच्यामध्ये गेले आमचं नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे हे होते आमदार देवेंद्र भुयार ज्यांनी आपली संपूर्ण या उपोषणावर प्रतिक्रिया व्यक्त केली कॅमेरामॅन अमोल देशमुख सर प्रणय निर्माण एबीपी माझा वरुड अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट